मी वासंती त्र्यंबक कुलकर्णी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मरोळ पोलीस कॅम्प म्युनिसिपल मराठी शाळा केस्ट वॉर्ड येथे कार्यरत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मी हे काव्यलेखन केलेलं आहे. आमचे पालक आणि विद्यार्थी कोरोनामुळे हतबल झालेले आहेत तरी निराश झालेले नाहीत आणि आम्ही जे ऑनलाईन टीचिंग त्यांना करतोय त्याला ते उत्तम प्रतिसाद देत आहेत आणि आमचे विद्यार्थी सुद्धा समाधानकारक प्रगती करीत आहेत. यानुसार मी हे काव्यलेखन केलेलं आहे. आपण याचा आनंद जरूर घ्यावा ही विनंती काव्य सादर करीत आहे. करोना रोगाच्या महामारीन, करोना रोगाच्या महामारीन विश्वाला साऱ्या पछाडलं. अन काय म्हणता राव कळतच नाही ना कस या पुढ जगायच. आव काय म्हणता राव कळतच नाही ना कस या पुढ जगायच. सारा गाठीचा पैका संपला, घरी अन्नाचा कण नाही उरला. सारा गाठीचा पैका संपला, घरी अन्नाचा कण नाही उरला. पोटी भूकन आगडंब उठला, पोरा टोरांचा अवतार झाला. शाळा बिनाय कशी शिकायची पोर, शाळा बिनाय कशी शिकायची पोर हा घोर मनाला लागायचा. काय म्हणता राव कळतच नाही ना कस या पुढ जगायच. आव काय म्हणता राव कळतच नाही ना कस या पुढ जगायच. करोनाच्या भयान ग्रासलं, लॉकडाऊन कुटुंब त्रासलं. करोनाच्या भयान ग्रासलं, लॉकडाऊन कुटुंब त्रासलं. उसन्या पैशान नेट पॅक टाकलं, पोरग झूम मीटिंगला बसलं. उसन्या पैशान नेट पॅक टाकलं, पोरग झूम मीटिंगला बसलं. आत्मविश्वासान धीरतेन, आत्मविश्वासान धीरतेन पोरग सार शिकायचं. सार कस ठीक झालं, पोरग लागलं शिकाया धीरान पुढंच जायचं. आता सार कस ठीक झालं, पोरग लागलं शिकाया धीरान पुढंच जायचं. पोर झाली डिजिटल मास्तर, नको फळा खडूनी डस्टर. पोर झाली डिजिटल मास्तर, नको फळा खडूनी डस्टर. टाईप करायची मेसेजनी ईमेल, झाले एवन इथं ना कुणी फेल. गुगल मीटिंगला गुगल क्लासरूमला, गुगल मीटिंगला गुगल क्लासरूमला खुशी न जॉईन व्हायचं. सारं कसं ठीक झालं, पोरग लागलं शिकाया धीरान पुढंच जायचं. आव सारं कसं ठीक झालं, पोरग लागलं शिकाया धीरान पुढंच जायचं. तंत्रज्ञानानं केली जादू, शिक्षण टिकाऊ नाही तकलादू. तंत्रज्ञानानं केली जादू, शिक्षण टिकाऊ नाही तकलादू. आमचे विद्यार्थी ज्ञान पिपासू, तंत्र युगाचे ते जिज्ञासू. थांबायचं नाही आता पुढंच जायचं, थांबायचं नाही आता पुढंच जायचं. करोनाला नाही भ्यायचं. सारं कसं ठीक झालं, पोरग लागलं शिकाया धीरानं पुढंच जायचं. आव सारं कसं ठीक झालं, पोरग लागलं शिकाया धीरानं पुढंच जायचं. आव सारं कसं ठीक झालं, पोरग लागलं शिकाया धीरानं पुढंच जायचं.